या बातमीच्या आधारावर त्यामुळे तो टोळचा निकालच झाला नाही। मध्यंतरी आचारसंहिता लागली, आचारसंहिता ज्या दिवशी लागली त्या दिवशीच एकतर त्यांना प्रशांत ठाकूरांना खात्री होती की काँग्रेसमध्ये राहून मी निवडून येऊ शकणार नाही, आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नंतर त्याचा निकाल लागल्यानंतर केंद्रात जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तेव्हापासूनच यांना भारतीय जनता पक्षाचे डोहाळे लागलेले होते। परंतु तसं न दाखवता केवळ यांना काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं, आणि त्या टोळचा निमित्त करून यांनी ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर झाली त्या दिवशी आपल्या आमदारकीचा म्हणजे जेमतेम एक महिनाभराच्या कालावधीसाठी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला। त्यामुळे खरंच जनतेला आपली आमदारकी पणाला लावणारा आमदार असं वाटलं, आणि त्याचा फायदा 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये या पितापुत्रांनी घेतला, जनतेची दिशाभूल केली। भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार आहे आणि सत्तेवर आल्यानंतर टोळमाफीचं त्यांचं धोरण आहे, टोळमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपाचं धोरण आहे, आणि खारघरचा टोळ केवळ भाजपच बंद करू शकेल अशा पद्धतीचं आव्हान करून यांनी भारतीय जनता पक्षामध्ये उडी मारली। यांच्या प्रवेशाच्या वेळेला केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आले होते, त्यांनी प्रशांत ठाकूरांचं पक्षामध्ये स्वागत करत असताना टोळच्या बाबतीत बोलताना जो खेल मैंने शुरू किया है उसे मैं ही खत्म करना जानता हूं या आव्हानात्मक टाळ्या घेणाऱ्या भाषणांमुळे त्यांनी टोळ मुक्त करणार, खारघरचा टोळ चालू होऊ देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन जाहीर सभेमधून जनतेला दिलेलं होतं। आणि मी प्रशांत ठाकूरांना याचे आता त्या पुन्हा त्या गोष्टीची आठवण देऊन आज पुन्हा आव्हान करत आहे की प्रशांत ठाकूर आपण 14 ऑगस्टच्या वर्तमानपत्रातून जे आव्हान मला प्रति आव्हान केलं होतं की ज्या दिवशी बाळाराम पाटील आणि मल्लिनाथ गायकवाड टोळ भरतील त्या दिवशी आमदारकीचा राजीनामा प्रशांत ठाकूर देतील म्हणून, तर हा काल मी टोळ भरल्याचा पुरावा आपल्यासमोर मी आजच्या वर्तमानपत्रात देखील छापलेला आहे। काल मला टोळ भरावा लागलेला आहे। मग आपण खरा जर आपण शब्द पाळणारा असं जर असाल तर त्या शब्दाला जागून आपण आमदारकीचा राजीनामा देणार का? महिना दीड महिना असताना किंवा पक्षांतर करायचं आहे म्हणून राजीनामा देणंच जसं सोपं आहे, आज केवळ आपण निवडून येऊन 77 दिवस झालेले आहेत आणि जवळजवळ अजून 4.5 वर्ष असताना जर आपण आमदारकीपणाला लावली तर आपण खरं लोकहिताचं किंवा लोकांच्या बाजूनी लढणारे आमदार म्हणून आम्ही सुद्धा मान्य घेऊ। आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सभापती राजेंद्र पाटलांनी म्हटल्याप्रमाणे आज आपण राजीनामा दिलात तर आम्ही तुमच्या घरी तुमचा सत्कार करायला येऊ, अन्यथा राजीनामा जर नाही दिलात तर तुमच्या निषेधासाठी देखील प्रसंग आल्यास शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयावर निषेध व्यक्त करण्यासाठी सुद्धा येतील, आणि जनतेची दिशाभूल केल्याबद्दल आपण सर्व जनतेची माफी मागाल का? हा माझा तुम्हाला सवाल आहे।